राशिवडे बुद्रुक येथे भर वस्तीत गवताच्या गंजींना आग युवकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला राशिवडे बुद्रुक येथील इंदिरानगर वसाहतीमध्ये आज रविवार दिनांक तीन मार्च रोजी भर दुपारी आग लागली इंदिरानगर वसाहतीमध्ये पांडुरंग गोंगाने रंगराव धुंद्रे आणि देवबा अस्वले यांच्या घराशेजारी रसून ठेवलेल्या गौताच्या गंजींना अचानक आग लागली वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हव गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म जवळपास पंधरा हजारहून अधिक असणाऱ्या गवताच्या गंजींच सा अंदाजे साठ हजाराहून अधिक रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय त्याबरोबरच या कंजा भर वस्तीत असल्यामुळे युवकांच्या सतर्कतेमुळे आग लवकर आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ डला पण तरी देखील झालेल्या बेगमी करून ठेवलेली वैरण जळून खाक झाल्यामुळे या शेतकऱ्यांच्या समोर चा प्रश्न निर्माण झालाय लागली याचं कारण समजू शकलं नाही घटनास्थळी सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन धाव घेत आग आटोक्यात आणली उन्हाचा वाढता तडाका लक्षात घेऊन खासगी टँकरनेही विजवण्याचा प्रयत्न केला राजू निचिते विश्वास धुंद्रे संदीप परीट अरुण लाड अजित लाड सागर सरनाईक या युवकांनी आग लागल्याचे समजताच आग विझवण्यासाठी धाडसाचे प्रयत्न केले आणि मोठा अनर्थ टळला घटनास्थळी उपसरपंच अजिंक्य गोनुगडे सदस्य निवास डकरे चंद्रकांत ताडे उपस्थित होते तर बघ्यांशी मोठी गर्दी झाली होती सध्या उन्हाचा तडाका वाढत असल्यामुळे अशा आगी लागू शकतात त्यामुळे सर्वच नागरिकांनी याबाबतची खबरदारी घेणं गरजेचं आहे कोल्हापुरी कारभार साठी प्रतिनिधी कृष्णा लाड अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच के के न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा